तर मोठ्या उत्साहात आज गौराईंचं पूजन करून नैवेद्य चढवण्यात आलाय. 16 भाज्या 16 चटण्यांचा असा हा राज्यशाही नैवेद्य गौराईला चढवण्यात येतोय. मात्र गोविंद विड्याशिवाय नैवेद्याचं ताट पूर्ण होत नाही. पुराण आणि आयुर्वेदाचा मिलाप असलेल्या या गोविंद विड्याला परदेशातही मोठी मागणी आहे. नेमका हा विडा कसा बनवला जातो आणि त्याचं महत्व काय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे. गौऱ्यांच्या नैवेद्यांमध्ये जे महत्वाचं स्थान असतं ते म्हणजे या गोविंद विड्याला. या गोविंद विड्याचं महत्व काय आणि नेमका त्याला या मान का मिळाला आहे ते आपण जाणून घेऊयात. आपल्या सोबत आहेत जोगवडे जे अनेक वर्षांपासून या मानाच्या पानाचं त्यांना मान मिळाला आहे. मामा काय सांगताल या पानाचं महत्व काय आहे? मी शामराव जोगवडे. ह्या पानाचा मजा गोविंद विडा आयुर्वेदिक विडा आहे. आयुर्वेदिक विडा मी तयार केलेला आहे. त्या पानामध्ये जो मुखवास टाकला जातो तो गोविंद विडा मुखवास. तो आम्ही कसा बनवतो तर हे तुम्हाला हे बघा, त्यामध्ये लवंग आहे, विलायची आहे, बडीशेप आहे, खोबरं आहे, दणाडाळ आहे, ओवा आहे, दालचिनी आहे, सुंठ आहे, ज्येष्ठमध टाकलं जातं, हिरवी विलायची टाकली जाते, खसखस आहे. आणि हे सगळं टाकून ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुठून आम्ही स्वतः तयार करतो. तयार करून झाल्यानंतर हा मसाला अशा प्रकारे तयार होतो. हा मुखवास, हा मुखवास म्हणजे आपल्या डायजेशनसाठी खूप चांगला आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये ह्याला खूप महत्व आहे. आणि परदेशात सुद्धा मागणी वाढली. मग या गौरी गणपतीच्या सीझनमध्ये किती विडे विकले जातात? गौरी गणपतीच्या सीझनमध्ये जवळजवळ 250 विडे विकले जातात. प्रत्येक जण पुण्यातनं बरेच जण मला घेऊन जातात. स्विगी झोमॅटो मार्फत माझ्याकडनं घेऊन जातात. आणि परदेशामध्ये आपली जे कस्टमर गेलेत त्यांना विडा हा मिळत नाही, मग हा मुखवास घेऊन जातात ते. आणि जो गौराईंच्या नैवेद्यांमध्ये जो मान या विड्याला मिळालेला आहे, खरं तर हा जो मान आहे तो 16 चटण्या 16 भाज्या आणि गोविंद विडा असा हा नैवेद्य पूर्ण होत असतो. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोळसह निलेश करमरे, झी मीडिया, पुणे.